नमस्कार, मी प्राध्यापक सुधीर हर्डीकर, हर्डीकर अकाउंटन्सी क्लासेस कोल्हापूर यांच्या वतीनं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. याच्या अगोदरचे आपण 11वी साठी जे व्हिडिओ जर बघितले असतील तर त्याच्यामध्ये मी बेसिक कन्सेप्ट ऑफ बुक किपिंग जे पार्ट 1 पार्ट 2 त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग आणि टाईप्स और क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स म्हणून जे मुद्दे आहेत त्याची सविस्तर माहिती दिली होती. आज आपण बुक किपिंग मधला पुढचा भाग शिकूया, रूल्स ऑफ अकाउंट्स. पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशी माझी विनंती आहे की जेणेकरून आपल्याला, मी नेहमी म्हणतो त्या पद्धतीनं, बुक किपिंगची इमारत जी आहे ती भक्कम रीतीने उभा करता येईल. हा व्हिडिओ जो आहे तो 11वी कॉमर्सला येणारे नवीन विद्यार्थी, एमएससीबी ऑफिसर्स एक्झामला बसणारे विद्यार्थी ऑफिसर्स आणि याशिवाय ज्यांचा कॉमर्सशी कसलाही संबंध नाही पण बुक किपिंग विषय शिकणारे शिकण्याची इच्छा आहे अशा व्यक्तींना याचा निश्चित फायदा होईल. आपण माझा जर युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो कृपया सबस्क्राईब करा, यातले व्हिडिओ आपल्या मित्रांना ओळखीच्यांना शेअर करा आणि बेल आयकॉन जे आहे ते क्लिक करा की जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत सविस्तर पोहोचत राहील. तर आज आपण सुरुवात करूया रूल्स ऑफ अकाउंट्स. मी पहिल्या भागामध्ये सांगितलं त्याप्रमाणे की बुक किपिंग हे शास्त्र आहे. शास्त्र म्हटलं की नियमालय. आपण जेव्हा रस्त्यावरून गाडी चालवतो तेव्हा काही नियम आपल्याला हे पाळावे लागतात. की टू व्हीलर आहे तर टू व्हीलरवर जास्तीत जास्त 2 व्यक्ती बसू शकतात, किंवा हिरवा सिग्नल लागला तर गाडी पुढे चालवा, पिवळा सिग्नल लागला तर गाडी आपण त्या ह्याच्यावर थांबवायला लागतो आणि लाल सिग्नल जोपर्यंत चालू आहे तो पण आपल्याला गाडी रस्ता क्रॉस करून पुढे नेता येत नाही, त्या सिग्नलवर आपल्याला थांबायला लागतं. याचा अर्थ हे वाहतुकीचे नियम असतात ते आपल्याला पाळावे लागतात. त्याच पद्धतीनं बुक किपिंग जेव्हा आपण करतो तेव्हा त्यातील काही नियम जे आहेत त्याचा सविस्तर अभ्यास आपल्याला करावा लागतो. ते नियम आपल्याला पाळणं अतिशय गरजेचं असतं, ज्याशिवाय बुक किपिंग हे व्यवस्थित होऊ शकत नाही. कालच्या भागामध्ये मी सांगितलेलं होतं, याच्या आधीच्या भागामध्ये, की अकाउंटचे मूळ 2 प्रकार असतात, पर्सनल इम्पर्सनल. इम्पर्सनलचे पुन्हा 2 प्रकार पडतात, रिअल अकाउंट्स आणि नॉमिनल अकाउंट. थोडक्यात अकाउंटचे 3 प्रकार आपल्याला दिसतात, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. याचे नियम आपल्याला जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत पुढच्या बुक किपिंगच्या प्रक्रिया आपल्याला पूर्ण करणं शक्य होत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्र, माझी एक विनंती आपल्याला अशी आहे की सर्वप्रथम मी तुम्हाला जे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे त्याचा सविस्तर अभ्यास करा. त्याच्यानंतरची आता ही पुढची स्टेप आहे की अकाउंट्स आपल्याला ओळखता आले की पर्सनल अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे, कि मग त्याचे नियम आपल्याला वापरणं सहज शक्य होतं. पण अकाउंट ओळखण्याचं जर चुकलं तर नियम वापरणंही चुकणार. थोडक्यात अकाउंट आपल्याला व्यवस्थित ओळखता आली पाहिजे, त्याचं प्रॅक्टिस आपण नेहमी करा. त्याच्यानंतर मग रूल्स आता मी जे एक्सप्लेन करतोय हे मुद्दा मराठीमध्ये मी एक्सप्लेन करतोय, स्क्रीनवर आपल्याला सगळं इंग्लिशमध्ये दिसतंय, पुस्तकामध्ये इंग्लिशमध्ये माहिती मिळेल पण आपल्याला समजण्यासाठी मुद्दाम ही माहिती मी मराठीमधनं देतोय. रूल्स ऑफ अकाउंट्स. रूल्स ऑफ अकाउंट्स म्हणजे काय तर खात्याचे नियम. 3 पद्धतीची खाती असतात. पहिला प्रकार जो आहे तो पर्सनल अकाउंट्स, व्यक्तिगत खाती, की ज्याच्यामध्ये व्यक्ती आणि संस्थांचा समावेश होतो. राम, श्याम, सीता, गीता, रा बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन, याच्याशिवाय प्रायव्हेट हायस्कूल, DRK कॉलेज ऑफ कॉमर्स, अशा वेगवेगळ्या संस्थांचा देखील याच्यामध्ये समावेश होता. हर्डीकर अकाउंटन्सी क्लासेस देखील पर्सनल अकाउंट मध्ये येणार एक संस्था आहे. त्याचा नियम असा आहे की स्क्रीनवर हा नियम आपल्याला दिसतोय की डेबिट दी रिसिव्हर, क्रेडिट दी गिव्हर. नियम लक्षात ठेवा, डेबिट दी रिसिव्हर, ज्या व्यक्तीला आपल्याकडून काही वस्तू किंवा पैसे मिळतात त्याचं खातं डेबिट करायला लागतं. मिळणाऱ्या व्यक्तीचं खातं हे डेबिट करायला लागतं, डेबिट दी रिसिव्हर. आणि क्रेडिट दी गिव्हर, ज्या जी व्यक्ती आपल्याला वस्तू देते, पैसे देते, त्या व्यक्तीचं खातं क्रेडिट करावं लागतं.
मिळणाऱ्याचं खातं डेबिट, लक्षात ठेवा, मिळणाऱ्याचं खातं डेबिट आणि देणाऱ्याचं खातं हे क्रेडिट करावं लागतं. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. यातलं पहिलं उदाहरण इथं आपल्याला मी दाखवलंय की कॅश पेड टू राहुल रुपीज 5000. अर्थ असा होतो की राहुलला आपण 5000 रुपये रोख दिलेले आहेत. आता व्यवहारामध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण बुककीपिंगचा विचार करतो प्रत्येक व्यवहारामध्ये दोन खाती असतात, पण आता मी दोन खात्याचा उल्लेख करणार नाही. मी आत्ता जो फोकस करतोय तो आत्ता फोकस जो आहे तो माझा आहे तो पर्सनल अकाउंटशी आहे. आता याच्यामध्ये काय होतं तर याच्यामध्ये विचार असा करायला लागतो की आम्ही पैसे कुणाला दिले, आम्ही पैसे राहुलला दिले, राहुल हे पर्सनल अकाउंट आहे, आम्ही दिले याचा अर्थ आम्ही गिव्हर आहोत. प्रश्न असा विचारत घ्यायचा की आम्ही पैसे कुणाला दिले, कुणाला याचा अर्थ ती व्यक्ती आहे राहुल आहे. राहुल अकाउंट हे व्यक्ती असल्यानं पर्सनल अकाउंट या गटामध्ये येत आहे. आता नियम कसा आहे तर डेबिट दी रिसिव्हर, क्रेडिट दी गिव्हर. आम्ही पैसे दिले याचा अर्थ आम्ही गिव्हर आहोत, तर राहुल कोण असणार तर रिसिव्हर असणार. मिळणाऱ्याचं खातं काय करतात तर डेबिट करतात. म्हणजे हा नियम इथं लागू झाला, डेबिट दी रिसिव्हर, कारण राहुल हा जो आहे तो रिसिव्हर आहे, त्यामुळे त्याचं खातं आपल्याला हे डेबिट करावं लागेल. आणि पुढचं उदाहरण मी तिथं स्क्रीनवर दाखवलं ते कॅश रिसिव्ड फ्रॉम महेश रुपीज 7000. अर्थ असा होतोय की महेशकडून मला 7000 रुपये रोख मिळालेले आहेत. पर्सनल अकाउंटच्या बाबतीत नियम नेहमी वापरताना एक प्रश्न मनामध्ये असा विचारत घ्या, कुणाला आणि कुणाकडून. लक्षात ठेवा, कुणाला आणि कुणाकडून हे प्रश्न मनामध्ये जेव्हा येतील तेव्हा आपल्याला पर्सनल अकाउंट कुठली हे लक्षात येतील. आता या मुद्द्यामध्ये काय होणार तर मी प्रश्न असा विचारत घेणार की मला पैसे कुणाकडून मिळाले, मला मिळालेत, मी रिसिव्हर आहे, पण कुणाकडून मिळाले तर याचं उत्तर या वाक्यामध्ये येत आहे महेश. महेश ही व्यक्ती आहे, व्यक्ती आहे म्हटलं की व्यक्तीचा संबंध जो आहे तो पर्सनल गटाशी असतो, पर्सनल अकाउंट आहे. आता नियम कसा तर क्रेडिट दी गिव्हर, महेशनं पैसे दिले म्हणजेच महेश कोण आहे तर गिव्हर आहे. म्हणजेच महेश आपण मला काय करायला लागेल तर क्रेडिट करायला लागेल, क्रेडिट दी गिव्हर. मगाच्या उदाहरणामध्ये आम्ही राहुलला पैसे दिले होते, राहुल हा पर्सनल अकाउंट आहे, त्यावेळेस राहुल रिसिव्हर होता, आम्ही पैसे दिले होते, आम्ही गिव्हर होतो, राहुल रिसिव्हर होता, त्यामुळे राहुलचं अकाउंट हे डेबिट करावं लागतं. आणि या उदाहरणामध्ये आपल्याला महेश कडून पैसे मिळाले, महेश पर्सनल अकाउंट आहे आणि तो गिव्हर आहे. गिव्हर म्हटल्यावर त्याचं अकाउंट आपल्याला काय करायला लागतं तर क्रेडिट करायला लागतं. डेबिट दी रिसिव्हर आणि क्रेडिट दी गिव्हर. मिळणाऱ्याचं खातं डेबिट करायचं आणि देणाऱ्याचं खातं हे क्रेडिट करायचं. आता अकाउंटचा दुसरा प्रकार आपण बघूया जो स्क्रीनवर दिसतोय, रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचा नियम जो आहे तो असा आहे की डेबिट व्हॉट कम्स इन, येणाऱ्या वस्तूचं खातं. रिअल अकाउंटच्या बद्दल मी माहिती मागच्या भागामध्ये दिली की रिअल अकाउंट कशाला म्हणायचं तर वस्तू आणि मालमत्ता याच्याशी संबंधित जी काही खाती असतात, ज्या वस्तू किंवा जी मालमत्ता आपल्याला डोळ्यात दिसते त्याचा समावेश रिअल अकाउंटमध्ये होतो. डेबिट व्हॉट कम्स इन, येणाऱ्या वस्तूचं खातं, येणाऱ्या मालमत्तेचं खातं हे डेबिट करायला लागतं, कम्स इन येतात. अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट, ज्या वस्तू किंवा मालमत्ता आपल्याकडून जातात त्यांचं खातं हे क्रेडिट करावं लागतं. येणाऱ्यांचं डेबिट आणि जाणाऱ्या वस्तूंचं खातं हे क्रेडिट करावं लागतं. आता याची दोन उदाहरणं मी इथं खाली स्क्रीनवर दाखवलीत, आपण ते व्यवस्थित बघा. आता पहिलं उदाहरण इथं मी दिलंय ते असं आहे की परचेस्ड बिल्डिंग फॉर रुपीज 30000. 30000 रुपयाची एक बिल्डिंग खरेदी केली आहे, इमारत खरेदी केली. आता इथं काय काय होणार तर प्रश्न असे मनामध्ये विचारत आपल्याला घ्यायला लागतं की आपण काय खरेदी केलं, तर आपण बिल्डिंग खरेदी केली आहे, इथं बिल्डिंग अकाउंट सापडलं. आणि दुसरा प्रश्न असा मनामध्ये आणायला लागेल की बिल्डिंग कशी खरेदी केली तर बिल्डिंग फुकट येणार नाही. बिल्डिंग आम्ही रोखीनं खरेदी केली, 30000 रुपये आम्ही रोख दिलेत ज्याचा संबंध कॅशशी आहे. थोडक्यात बिल्डिंग आणि कॅश ही दोन खाती आली. आता या उदाहरणामध्ये दोन्ही खाती जी आहेत ही दोन्ही वस्तू आहेत ते आपल्याला दिसतात. बिल्डिंग ही आपल्या डोळ्याला दिसते, जी मालमत्ता आहे आणि कॅश ही आपल्याला डोळ्याला दिसते. याचा अर्थ हे रिअल अकाउंट आहेत. आता नियम कसा तर डेबिट व्हॉट कम्स इन, बिल्डिंग खरेदी केली, बिल्डिंग खरेदी केली म्हटल्याकडे
की आपल्याकडे बिल्डिंग येणार. बिल्डिंग येणार इंग्रजीमध्ये कम्स इन. जी वस्तू आपल्याकडे येते ती डेबिट करावी लागते. बिल्डिंग रिअल अकाउंट आहे, बिल्डिंग आपल्याकडे आली, परिणाम असा आला की बिल्डिंग डेबिट करायला लागेल. आणि त्याच वेळी पैसे जे आहेत कॅश हे रिअल अकाउंट आहे, डॉल दिसत पैसे जे आपल्याकडून गेलेले आहेत आणि त्यामध्ये क्रेडिट करायला लागतात. लक्षात येते का बघा, नियम येणाऱ्या वस्तूचं खातं डेबिट. बिल्डिंग आले, बिल्डिंग डेबिट करायला लागले आणि पैसे आपल्याकडून गेले, त्यामुळे पैसे जे आहेत ते आपल्याला क्रेडिट करावे लागले. नियम कसा, तर डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. येणाऱ्या वस्तूंचे खाती डेबिट आणि जाणाऱ्या वस्तूंची खाती ही क्रेडिट करावी लागतात. आता हाच नियम मी दुसऱ्या उदाहरणाच्या बाबतीत येतो तुम्हाला वापरून दाखवतो. सोल्ड मशीनरी फॉर रुपीज 10,000. आम्ही आमच्याकडची एक मशीनरी 10,000 रुपयाला रोखीनं विकली. प्रश्न असे विचारत घ्या की आपण मशीनरी कशी विकली, तर रोखीनं विकली. रोखीनं विकली म्हटलं की आपल्याकडं पैसे येणार आहे. पहिलं काय ते मला मिळालं कॅश. आणि दुसरा प्रश्न असा विचारत घ्यायचा की आम्ही काय विकली, तर आम्ही मशीनरी विकली, यंत्रसामुग्री विकली. पैसे आम्हाला डोळ्याला दिसतात जे आमच्या मालमत्ता असतात, मशीनरी आम्हाला डोळ्याला दिसते जी आमची मालमत्ता असते. याचा अर्थ हे दोन्ही रिअल अकाउंट आहेत. मालमत्तांची किंवा डोळ्याला दिसणाऱ्या वस्तूंची खाती ही रिअल अकाउंट असतात. आता मशीन विकली म्हटलं की आमच्याकडे पैसे ना. नियम कसा, तर डेबिट व्हॉट कम्स इन. पैसे आले कॅश रिअल अकाउंट आहेत, पैसे आपल्याकडे आलेले आहेत हे डेबिट, त्यामध्ये खातं डेबिट करायला लागेल. आणि मशीनरी आम्ही विकली, मशीनरी हे रिअल अकाउंट आहे, डॉलर दिसतं मशीनरी. आणि मशीन विकली म्हटलं की आपल्याकडून जाणार इंग्रजीमध्ये गोज आउट क्रेडिट. लक्षात आलं. वरच्या उदाहरणामध्ये बिल्डिंग आम्ही खरेदी केली, बिल्डिंग रिअल अकाउंट आहे, बिल्डिंग आमच्याकडे आली, कम्स इन डेबिट. पैसे आमच्याकडून गेले कॅश रिअल अकाउंट आहे, गोज आउट क्रेडिट. बिल्डिंग आली डेबिट, पैसे गेले कॅश अकाउंट क्रेडिट. आणि या उदाहरणामध्ये मशीन आमच्याकडं म्हणजे आम्ही मशीनरी विकलेली आहे, पैसे आमच्याकडे आलेले आहेत कॅश रिअल अकाउंट आहे, कम्स इन डेबिट. आणि मशीनरी रिअल अकाउंट आहे, आमच्याकडून मशीनरी गेलेली आहे क्रेडिट. येणाऱ्या वस्तूंचं खातं डेबिट. इथं बिल्डिंग आपल्याकडे आले डेबिट, इथं पैसे आपल्याकडे आले डेबिट. आणि ज्या वस्तू आमच्याकडून जातात ते क्रेडिट करायला लागतं. कॅश आमच्याकडून गेली, इथं क्रेडिट झालं. आणि इथं मशीनरी आमच्याकडून गेली, मशीनरी अकाउंट हे क्रेडिट करायला लागलं. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट हा रिअल अकाउंटचा नियम आहे. आणि आता आपण तिसऱ्या खात्याचा विचार करूया. तिसरं खातं जे आहे ते नॉमिनल अकाउंट आहे, नाममात्र खातं आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला नियम सांगितला होता की याची माहिती काल मी तुम्हाला सांगितली होती की जी खाती फक्त नावानं ओळखता येतात, दाखवा म्हटलं तर आम्हाला ते शक्य असत नाही. उदाहरणार्थ सॅलरी, रेंट, सॅलरी म्हणजे पगार, रेंट भाडं, त्याच्यानंतर इंटरेस्ट व्याज, दाखवा म्हटलं तर आम्ही पैसे दाखवू शकतो. पण रेंट नावाची वस्तू दाखवा दाखवता येत नाही, सॅलरी दाखवा दाखवता येत नाही. ही कन्सेप्ट आहे जी आपल्याला आणि समोरच्या पार्टीला कळू शकते. थोडक्यात ही उत्पन्न खर्च याची ही खाती असतात, त्याला नॉमिनल अकाउंट्स असं म्हणतात. आता याचा नियम इथं मी या स्क्रीनवर दाखवलाय. बघा, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. संबंधित खातं जर आमचं खर्च किंवा तोटा असेल, खर्च किंवा तोटा असेल, तर ते नॉमिनल अकाउंट डेबिट करावं लागतं. आणि क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. समजा ते नॉमिनल अकाउंट आमचं उत्पन्न असेल, इन्कम असेल, आमचा फायदा असेल, तर ते क्रेडिट करावं लागतं. लक्षात ठेवा, खर्च असेल तर डेबिट आणि उत्पन्न असेल तर क्रेडिट, लॉस असेल तर डेबिट करायचं आणि इन गेन किंवा प्रॉफिट असेल तर क्रेडिट करायचं. खर्च असेल तर डेबिट, उत्पन्न असेल तर क्रेडिट. आता याचं उदाहरण मी इथं स्क्रीनवर दाखवलंय. पेड सॅलरी रुपीज 10,000 या उदाहरणामध्ये मी फोकस जो ठेवलाय तो नॉमिनल अकाउंट वर ठेवलाय. मी बाकीचे याच्यामध्ये येणारे अकाउंट कुठलीच बघणार नाही तुम्हाला लक्षात येण्याकरता. आता इथं पहिलं उदाहरण आहे की पेड सॅलरी, सॅलरी म्हणजे पगार. आम्ही 10,000 रुपये पगार दिला. आता प्रश्न असा आहे की 10,000 रुपये कशासाठी दिले. 10,000 रुपये आम्ही पगारासाठी दिले. पगाराला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, सॅलरी म्हणतात. मी मागे सांगितलं की सॅलरी आपल्याला डोळ्याला दिसू शकत नाही, हे खर्चाचं खातं आहे. आम्ही पगार दिला तर खर्च आहे आणि सॅलरी मिळाली तर आपलं हे उत्पन्न आहे. इथं आम्ही पगार दिलेला आहे, याचा अर्थ हे नॉमिनल अकाउंट आहे,
खर्च आहे, आम्ही पगार दिला, नियम कसा आहे तर डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, खर्च असेल तर डेबिट करावं लागते, तर सॅलरी दिली म्हटल्यावर हा खर्च अकाउंट जे आहे हे सॅलरी अकाउंट खर्च आहे, डेबिट करावं लागतं. आणि आता हे दुसरं उदाहरण इथं मी खाली जे दाखवलं स्क्रीनवर, रिसिव्ड रेंट रुपीज 8,000 रुपये वाढा मला मिळालेला आहे. काय मिळालं तर भाडं मिळालं इंग्रजीमध्ये रेंट. रेंट हे नॉमिनल अकाउंट, कारण रेंट ही वस्तू आम्हाला दाखवता येत नाही. भाडं मिळाल्याचा अर्थ हे आमचं इन्कम आहे, पैसे मिळाल्याचा अर्थ हे आमचं इन्कम आहे. आता नियम कसा तर क्रेडिट ऑल इन्कम, जे ते खातं इन्कम असेल तर ते क्रेडिट करायला लागते. तर आपल्याला भाडं मिळालेलं आहे हे इन्कम आहे आणि त्यामध्ये आपल्याला क्रेडिट करायला लागतं. म्हणजे नियम लक्षात आला का? डेबिट ऑल एक्सपेन्सेस, इथं सॅलरी हा पहिल्या उदाहरणामध्ये खर्च आहे, डेबिट करायला लागली. आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये रेंट हे इन्कम आहे, क्रेडिट. खर्च असेल तर डेबिट आणि इन्कम असेल तर क्रेडिट. नियम लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र. लक्षात ठेवा की बुक किपिंगचा जेव्हा आपण अभ्यास करतो, सर्वप्रथम आपल्याला खात्यांचं क्लासिफिकेशन व्यवस्थित करता आलं पाहिजे. संबंधित खातं हे पर्सनल अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे का नॉमिनल अकाउंट आहे हे आपल्याला ओळखता येणं अतिशय गरजेचं आहे. समजा ते ओळखताना चूक झाली तर वापरले जाणारे नियमही चुकीचे वापरले जातील. त्यामुळं माझा व्हिडिओ तुम्ही अतिशय काळजीपूर्वक बघा की जेणेकरून आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स हे व्यवस्थित करता येईल. आणि त्याच्यानंतरचा हा भाग जो आहे हा एक याचाही अभ्यास करा की जेणेकरून ह्या तिन्ही खात्यांचे नियम कशा पद्धतीनं वापरता येतात हे आपल्या लक्षात येईल. आतापर्यंत मी जी माहिती तुम्हाला दिली आहे त्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट ऑफ बुक किपिंग, इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग कन्सेप्टचे दोन पार्ट आहेत, 1 आणि 2. त्याच्यानंतर इम्पॉर्टन्सचे एक व्हिडिओ आहे, त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स म्हणून एक व्हिडिओ आहे, आणि हा जो आहे तो रूल्स ऑफ अकाउंट्स. आपण जेव्हा बुक किपिंगचा अभ्यास करता तेव्हा बुक किपिंग मध्ये आपण एक्सपर्ट होण्याकरता माझे सर्व व्हिडिओ जे आहेत ते अतिशय काळजीपूर्वक बघा. आपले मित्र जे आहेत त्यांना त्याची माहिती द्या, त्यांच्याशी हे शेअर करा की जेणेकरून सर्व विद्यार्थी मित्रांना याची मदत होईल. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चित लाईक करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. हा माझा हार्डीकर अकाउंटन्सी क्लासेस चॅनल जो आहे तो सबस्क्राईब निश्चित करा. धन्यवाद. भेटूया पुढील भागांमध्ये.